मला आणि सारिकाला तर तुम्ही नेहमी बघत आलेच आहात व्हिडिओजमध्ये. आता माझ्याबरोबर माझा एक मित्र आहे आणि त्याची बायको, असे दोघं जण आपल्याला जॉईन झालेत आणि आम्ही सगळे मिळून आता एकत्र एक्सप्लोअर करतोय. ह्याचं पण चॅनल आहे, नाव काय तुझ्या चॅनल? नाव आहे वांडरर HB. ओके, वांडरर HB म्हणून सबस्क्राईब करा. कोकणातले व्हिडिओ, बाईक रायडर आहे तो, त्याच्यामुळे तिकडचे व्हिडिओज आहेत. लाईव्ह ब्लॉग हा फर्स्ट टाइम आहे आता मी सध्या बनवतोय. हा, त्याच्यामुळे तुम्हाला चांगले व्हिडिओज बायकर्ससाठी जर बघायचे असेल तर खास याला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि ही त्याची बायको जुई, ही सुद्धा व्हिडिओज बनवते, हिला पण बघा, हिचंही चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे आता आम्ही असे सगळे मिळून आता रेवदंडा किल्ल्यात आलो आहोत. आता तो किल्ला प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने एक्सप्लोअर करतोय. जी तुटलेली तटबंदी आहे ही रेवदंडा किल्ल्याचीच आहे. इथूनचा एक दरवाजा होता, तो दरवाजा कुठे तो शोधायला लागेल, पण हे समुद्रात जाणारा मार्ग, त्याचं हे दरवाजा होता इथे. तर बघू आता आपण. आणि हा जो समोर डोंगर दिसतोय तो आहे कोरलाईचा किल्ला. मित्रांनो, आता आपण रेवदंडा किल्ला आहे हा बघा इथे मागे बघताय बाजूला, तर त्याच्या मागल्या बाजूला जो बीच आहे, समुद्र आहे, तिथे आत्ता आपण फिरतोय. आणि तुम्ही बघत असाल तर इकडे बरीच मोठी अशी किनारपट्टी आहे. त्याच्या पुढच्या बाजूला आहे कुंडलिका नदी जी समुद्राला इथेच मिळते. खूप छान वाटते, म्हणजे आत्ता ऊन म्हणाल तर ऊन आहे किंवा असे थोडे थोडे ढग यायला सुरुवात झाले. आणि आपलं डेली रुटीनमधून जरा काही तुम्हाला चेंज हवा असेल तर अगदी मुंबईपासून जवळ, म्हणजे साधारण तुम्ही बसने किंवा कारने आलात तर 2 तासाच्या अंतरावर, आणि M2M ने आलात मुंबई मांडवा JT तर त्याने साधारण तुम्ही तासाभरात इकडे येता. तर असं ह्या जागेला तुम्ही जरूर प्रेफरन्स देऊन इकडे यावं असं मला वाटतंय. खूप छान आहे आणि वीकडेजमध्ये तर गर्दी नसतेच. म्हणजे आत्ता आम्ही आलो तर तुम्ही मागे बघत असाल काही नाही आहे. हे बघा, लिटरली जी गर्दी अपेक्षित असते ती नाही आहे. मे महिना असून सुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे गर्दीत येण्यापेक्षा तुम्ही वीकडेजला या, खूप छान एन्जॉय कराल. तुमच्या लहान मुलांनासुद्धा आवडेल इकडे, तुम्हाला स्वतःला आवडेल. आणि इथे होमस्टे वगैरे म्हणाल, रिसॉर्ट्स म्हणाल, हॉटेल्स म्हणाल तर भरपूर आहेत. म्हणजे अष्टागरात पूर्ण भरपूर हॉटेल्स आहेत. आणि या किल्ल्याचं तुम्ही आता इथे बघत असाल तर बऱ्यापैकी तटबंदी आहे अजून शिल्लक, हे बघा. आणि इथे जो व्ह्यू मिळतो आपल्याला, नारळाची झाडं वगैरे, म्हणजे केवळ अप्रतिम, त्याला दुसरा शब्द नाही. आणि आता तुम्ही बघाल, तुम्हाला दाखवतो मी इकडे, आत्ता फ्रंट कॅमेरा चालू, रिअर कॅमेराने दाखवतो. खूप छान व्ह्यू आहे, म्हणजे आता कोरलई पोर्ट आणि मध्य समुद्र असं पिक्चर आहे, दाखवतो. ही कुंडलिका नदी आहे आणि इकडे ती समुद्राला मिळते. आणि आता तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही, मी झूम करतो. त्याच्यात ज्या मोठ्या बोट्स असतात त्याच्यातली एक बोट आत्ता समुद्रात घुसते, आत्ता भरती आहे. तर मित्रांनो, एक खेकड्याची पिल्लं आहेत बरं का, छोटी छोटी छोटी, बघा तुम्हाला दिसत असतील तर असंख्य आहेत इथे. हे बघा, ही त्यांचीच घर आहे. हे बघा, दिसतात का बघा. मित्रांनो, आता आपला रेवदंडा किल्ल्याचा व्हिलॉग इकडे संपवतो आहे, कारण आता सनसेट व्हायची वेळ आली आणि आता आम्हाला पण आता रूम्सवरती जायचं आहे आमच्या. तर भेटू पुढच्या व्हिलॉगमध्ये.